गुरुवारी आणि आज शुक्रवारी शहरात अनेक ठिकाणी दिवसभर पाऊस सुरू होता. शहरातील अनेक भागात पाणी जमा झाले. रस्त्यावरील पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. अशा स्थितीत मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी मनपा मुख्यालयातील सिटी ऑपरेशन सेंटर गाठले आणि शहरातील परिस्थितीची पाहणी शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून केली आहे. पाणी साचलेल्या भागात कार्यवाही करण्यासाठी आयुक्तांनी थेट COC मधूनच अधिकाऱ्यांना निर्देश देत तात्काळ नागरिकांच्या समस्येचे निराकरण केले. मनपा आयुक्तांच्या या ऑन द स्पॉट कार्यप्रणालीमुळे शहरातील अनेक भागात नागरिकांना तात्काळ दिलासा मिळाल्याचा दावा मनपाच्या वतीने करण्यात आलाय. अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर मधून पाहणी दरम्यान मनपा आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉक्टर गजेंद्र महल्ले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अजय मांडकर, अग्निशमन विभागाचे उपमुख्य अधिकारी BP चंदनखेडे, नागपूर स्मार्ट सिटीच्या ई गव्हर्नरचे डॉक्टर शील भुले, अनुप लाहोटी आदी उपस्थित होते. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.